हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, तुम्ही सगळे भरभरून प्रेम करता माझे व्हिडिओवर. थँक्यू व्हेरी मच. त्यामुळे 10,000 वर आपले सबस्क्रायबर्स गेलेले आहेत. थँक्स अगेन. आणि आमच्या सुनबाई पण आज आहेत. प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आहे. त्यांचे चॅनलबद्दलही तुम्हाला गेले गेल्या सांगितलं होतं. बरेच लोकांनी सबस्क्राईब केले ते नाही, थँक्यू. तर फक्त देवाचं आणि जनरल नॉलेजचं आहे. जे कोणाला इंटरेस्ट आहे ते सबस्क्राईब करा. मी लिंक देते खाली. ते फक्त जनरल नॉलेज आणि देवाधर्माचं हे दोनच गोष्टी आहेत त्या चॅनलवर. अच्छा. गिरिजा गौरव गिरु कोल्हापूरहून आहेत. ग्रेट. या वयात तुम्ही काम करता, व्हिडिओ बनवता. त्या म्हणतात कौतुक वाटते मला तुम्ही या वयात हे करता. अहो थँक्यू ताई. हे बघा, आम्हाला जगानं खूप काही दिले, खूप. हे बघा, आपले आई वडील, निसर्ग, मित्रमैत्रिणी हे तरी भरपूर दिलेलं आहे. गुरुजन त्याचे शिवाय अनोळखी लोकांनी सुद्धा भरपूर दिलेलं आहे. म्हणजे काय मी सांगू? आता मी तुम्हाला गेले की पहिला सांगितलं होतं, कर्नाटकात जाताना मी तिथे बसस्टॉपवर मला जुने बसस्टँडवरनं, नाही प्रायव्हेट बसस्टँडवरनं गव्हर्नमेंट बसस्टँडला, अगदी त्या मुलीचं नावसुद्धा मला माहीत नाही, तिनं मला दाखवलं. तिचा नवरा तिला न्यायला आला होता. 29-30 वर्षाची मुलगी होती. त्याला सांगितलं का आपणना सोडून ये म्हणून, तिथं ते सोडून आले. त्याच्यापेक्षा आधी येदा 15-20 वर्षापूर्वी मी पुण्याहून येताना सांगलीला आल्यावर फोन कर म्हणाले होते मिस्टर, मी न्यायला येतो गाडी घेऊन म्हणून. मी सांगलीला येईपर्यंत बघते ते माझा फोन कम्प्लीट डिस्चार्ज झालेला. माझ्या जवळ बसलेला मुलगा होता, तो BSNL मध्ये होता म्हणे, मुंबईचा, सांगलीला नोकरीला होता. त्याला म्हटलं असं असं तुझा फोन देतोस कायदा मला, मला फक्त घरी हे ना सांगलीला बस पोचली आहे, मिरजेला आली की याच स्टॉपवर म्हणून सांगायला. लगेच त्यानं दिला ना. असं कितीतरी लोकांनी अनोळखी, ज्यांची आपल्याला नावं माहीत नाही, त्या लोकांनी सुद्धा आपल्याला भरपूर मदत केलेली आहे. म्हणून आम्हाला हे लोकाला द्यायचं आहे जे काही आम्हाला येते. तुमचं हेतनं चांगलं झालं, त्यामुळे माझे श्वासात श्वास आहे तोपर्यंत, मला होते तोपर्यंत आणि तुम्हाला हवे तोपर्यंत मी देत राहणार आहे. हे माझं प्रॉमिस आहे. दिव्या गाडेकर. काकू, माझ्या भावाचे लग्न होत नाही. आई खूप काळजी करते, काय करावे? हे बघा, काळजी करून लग्न होत नाही. तुमचा भाऊ काय करतो तर बघा, वेगवेगळी मंडळं आहेत, ते नाव नोंदवा, प्रयत्न करा तर होईल. काळजी करून काही होत नाही. काळजी करायची सोडून द्या, प्रयत्न करायचे. प्रयत्न करूनही झालं नाही ते नाही बाबा माझे नशिबात नाही, देवाला मान्य नाही म्हणायचं आणि आपण कशात तरी गुंतून राहायचं. जरन जनादास. मॅडम, मी चांगले बोलते, दुसऱ्याचे ऐकते, पण मधूनच का कोणास ठाऊक मला आपोआप हसायला येते, लवकर थांबत नाही. हे कमी होण्यासाठी मी काय करू? म्हणजे गैरसमज होणार नाही? नाही, हे बघा, तुम्ही विचारपूर्वक बोला, काय हवे त्याच्याबद्दल बोला, मग कसं काय व्यवस्थित मनानं तुमचं तुम्ही ठरवा. हे बघा, हसायचं, बोलायचं, रडायचं आपल्या हातात आहे, त्यामुळे हा कम्प्लीट हे तुमच्या हातात आहे, तुम्ही तर करू शकता. गौरी कदम. थॉट कंट्रोल करायचा आहे, प्लीज शेअर करा. हे बघा, ह्याच्याबद्दल मी स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे, पण आता थोडक्यानं सांगते. आता एखादा नको असलेला पाहुणा तुमच्याकडे येतो म्हणाला तर तुम्ही काय म्हणणार? निघून जाणार घरात ना का? तरी काय होणार? तुम्ही तिथे हरणार, आपल्याला असं हरायचं नाहीये. मग काय करणार तुम्ही? तुम्ही म्हणणार, हो तुला यायचं आहे ना, ये. त्याला म्हणायचं ये बैस म्हणायचं. बाकीचे लोक त्याचं करतात, मला माझं काम आहे म्हणायचं, माझं मी कामात, तुमचं तुम्ही तुमचे कामात बिझी राहावा, म्हणजे नेगेटिव्ह थॉट्स येत नाहीत. ह्याच्याबद्दल मी स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे डिटेलमध्ये, एका दोन दिवसातच पडेल तो. प्रियंका दुधाळ. LIC ची परीक्षा द्यायची आहे, कामाचा लोड आहे. महिलांसाठी योजना आहे की महिलांना ते
स्टफाउंड 7,000 पर मंथ ती परीक्षा पास झाली आहे. सो मला LIC ची परीक्षा द्यायची आहे, त्याची तयारी करायची आहे. तर तयारी कशी सुरू करायची, घरकामातून वेळ मिळत नाही, ते तुम्हाला काही माहीत असेल तर सांगा. मॅडम, मी ह्याच्यासाठी MPSC च्या एका मुलीने विचारलेल्या प्रश्नाला व्हिडिओ केला होता बघा. गृहिणी कसं MPSC ची तयारी करायची, MPSC म्हणजे कुठल्याही परीक्षांची, ते व्हिडिओचा मी लिंक देते, तो व्हिडिओ बघा तुम्ही. तेच आहे, आपण घरातलं सगळं सांभाळून कसा अभ्यास करावा म्हणून डिटेल मध्ये दिलेला आहे. स्वाती अग्निहोत्री, मी दुपारी झोपत नाही तरी रात्री झोप लागत नाही. ते तुम्ही काय करा, संध्याकाळी जरा फिरून या भरपूर. कधी कधी झोप लागत नाही, एक मेन म्हणजे स्ट्रेस काहीतरी असला की स्ट्रेस काढून टाका, मेडिटेशन करा, आणि तुमचे शरीराला एखाद वेळेस हवं एवढं हे मिळत नसलं ते संध्याकाळी वॉकिंगला जाऊन या. आणि बाकी मी झोप लागण्यावर 2-3 व्हिडिओ केलेले आहेत, ते बघा. आणि तेतही होत नसलं तर मग डॉक्टरकडे जावं, पण शक्यतो आपण घरगुती आधी उपाय केलेले बरे, म्हणजे त्यातनं काही आपल्याला नेगेटिव्ह इफेक्ट होत नसते. आशा चमनारू, मॅम कॅन यू सजेस्ट अस सम गुड बुक्स? डेफिनेटली. सी, फर्स्ट ऑफ ऑल यू रीड ऑल द बायोग्राफीज, फॉर एक्झाम्पल किरण बेदीज बायोग्राफीज, देअर आय डेअर, विंग्स ऑफ फायर, APJ अब्दुल कलाम, अँड देर आर सो मेनी बायोग्राफीज. द पीपल हुम यू लाईक, हुम यू एडोर, हु आर युअर हिरोज ऑफ लाईफ, यू रीड देअर बुक्स फर्स्ट, रीड ऑल द ऑटोबायोग्राफीज. विद्या पाटील, हाऊ कॅन आय टॉक टू यू, आय नीड अ इन माय लाईफ ऍट धिस स्टेज, प्लीज कॉन्टॅक्ट सर्व्हिस. ओके, मी माझा ईमेल ऍड्रेस दिलेला आहे. मी इथे सोशल ह्याच्यावर मी माझा फोन नंबर कसं देईन, नाही ते कधी वेलकम तुम्हाला कोणालाही माझ्या घरी यायला. फक्त सुट्टीच्या दिवशी आम्ही बाहेर गेलेलो असतो, वर्किंग डेला कधीही यावा, वेलकम आहे. पण मी सोशल मीडियावर माझा नंबर देऊ शकत नाही. तुम्ही कसा कॉन्टॅक्ट करू शकता बघा, हवं ते ईमेल मी दिलेला आहे, पाहिजे ते आजचे व्हिडिओत पण मी माझा ईमेल ऍड्रेस देते. रेखा निमाने, तुम्ही रेखी शिकवता का? नाही मॅडम, सॉरी, त्याच्याबद्दल मला काही ज्ञान नाहीये, आणि मला ज्ञान नाही त्याला मी नाही म्हणते. योजना अँड मम्मी, कशा मुलांशी लग्न करू नये हे सुद्धा सांगा. मॅडम, ह्याचे विषय पण मी व्हिडिओ केलेला आहे, कुठल्या टाईपचे मुलींशी लग्न करू नये किंवा कुठल्या टाईपचे मुलांशी करू नये आणि कोणाशी करावं, हे व्हिडिओ बघा तुम्ही, डिटेलमध्ये दिलेला आहे आणि ते व्हिडिओ पण खूप आवडलेले आहेत लोकांना. वंदना खरे, मॅडम मी नोकरीवर आहे रेल्वेमध्ये, माझे वय 40 आहे, मला इंग्लिश येत नाही, मी काय करू, माझं 12वी मराठी मध्ये झाले आहे. बरेच जणांचा प्रश्न आहे हा. अहो, भाषा कुठली शिकायला सोपं विधान म्हणजे लिसनिंग आणि नंतर रिडिंग आणि मग स्पीकिंग येते. तुम्ही रेल्वेत येत आहात म्हटल्यावर रेल्वेत तुम्हाला बरेच लोक नॉन महाराष्ट्रीयन असतील, तुम्ही असं करा, त्यांना सांगा मी कंपल्सरी आजपासून तुमच्याशी इंग्लिशमध्ये बोलणार म्हणून. आणि त्याच्याशिवाय शक्य एवढं कानावर इंग्लिश पडते ना हे बघा, तेवढ्यासाठी मी रोज 8 वाजता सकाळी 8 AM इंग्लिशचा व्हिडिओ टाकते. तो तेवढ्यासाठी आहे, ज्यांना इंग्लिश शिकायचं आहे त्यांना ऐकायला यायला पाहिजे, त्यांना काहीतरी कानावर पडायला पाहिजे म्हणून. त्यामुळे बोलत जावा तुम्ही आणि यायला लागते. तुमचे रेल्वेत म्हणजे बरेच जण नॉन महाराष्ट्रीयन्स असतात, त्यांना सांगा तुम्ही मी तुमच्याशी इंग्लिशमध्ये बोलत जाईन, माझं चुकलं तरी सांगा तुम्ही म्हणून, आणि बिंदास्तपणे बोलत जावा. कुठली भाषा आपण शिकताना का नाही, पहिल्यांदा ऐकून शिकतो. आता लहान मूल, आता मराठी घरात जन्माला आलेलं मूल मराठी शिकते, तर कर्नाटकात जन्माला आलेलं कानडी शिकेल,
पंजाबी कुटुंबात जन्माला आलेला पंजाबी बोलायला लागते हे कशामुळे, त्याचे कानावर काय पडते त्याच्यामुळे। त्यामुळे तुम्ही काय करा, शक्य एवढं लिसनिंग स्किल हे करा, डेव्हलप करा। त्याच्याशिवाय तुम्हाला आजूबाजूला जे कोणी बोलायला भेटतात त्यांच्याशी बोला, आणि स्वतः वेळ असताना जॅम मेथड मी सांगितलेला आहे इंग्लिश स्पीकिंगचे वेळेला, जस्ट ए मिनिट, एक मिनिट नॉनस्टॉप बोलायचं न थांबता, हां तसे फॉलो करा। आपल्या आपण डेव्हलप, इंग्लिश काही वाघिणीचं दूध नाही आहे, अगदी सोपं आहे, मराठीपेक्षा सोपी भाषा आहे ती, फक्त 26 अक्षरं आहेत, मग काही ते तो हे नाही आहे, व्हेरी इझी इट इज, इझिली यू कॅन, बट सी दॅट यू लिसन ए लॉट, फर्स्ट यू लिसन ए लॉट देन यू कॅन स्टार्ट स्पीकिंग। ओके, मला वाटते आजचे प्रश्न झाले, खूप छान प्रश्न होते, असंच विचारत जावा, तुमचा काही डाऊट असला की विचारत जावा, मी तुमच्यासाठीच आहे। आणि मी आधीच सांगितलंय हे आपलं चॅनल, हे आपले सर्वांचं चॅनल आहे, त्यामुळे तुम्हाला काही डाऊट असला विचारा, जेवढं काही मला समजते तेवढं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते। अच्छा, थँक्यू, थँक्स अ लॉट।